लातूरला रेल्वेनं पाणी सांगलीच्या मिरज येथून पाठवलं होतं, त्याची लातूरकरांनी परतफेड करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन आम्ही एमकेएनच्या माध्यमातून केलं होतं. त्याला लातूरकरांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय. लातूरमधील युवकांनी फेरी काढत मदत जमा केल्याचं पाहायला मिळत आहे. 2014 मध्ये लातूर शहराला भीषण पाणी टंचाई असताना सांगलीच्या मिरज येथून रेल्वेनं पाणी पाठवलं होतं. याची जाण ठेवत आणि एमकेएननं केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत लातूरकर आता पुढे सरसावलेत. सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागाला मदत करण्यासाठी हजारो हात पुढे येत आहेत. त्यामधून सांगली आणि लातूरचे असलेले भावनिक नातं पाहायला मिळालं. कोल्हापूर आणि सांगली परिसरात जो पुराने हाहाकार माजवलेला आहे, त्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एमकेएन मराठी चॅनलतर्फे आवाहन करण्यात आलं होतं की त्यांना मदतीची गरज आहे. आम्ही लातूरकरांतर्फे आम्ही ही मदत फेरी काढलेली आहे आणि सर्व लातूरकर याला भरभरून प्रतिसाद देत आहे. कोल्हापूर सांगली या ठिकाणी आलेल्या पुरानिमित्त एमकेएन चॅनलच्या वतीने जे आवाहन करण्यात आलं होतं लातूरकरांना समजतं की मदत कार्याची काहीतरी हुंकार हाक लातूर शहरातनं तिथपर्यंत पोचली पाहिजे असा आव्हानातला प्रतिसाद मिळत असताना आम्ही सर्वजण एका ठिकाणी जमलो व लातूरमध्ये मदत यात्रा चालू केली. मदत यात्रेच्या दरम्यान लातूरकरांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल त्या लातूरकरातील सर्व जनतेचं मी मनपूर्वक आभार मानतो व एमकेएन चॅनलच्या आव्हानालाही प्रतिसाद भरपूर पद्धतीनं मिळत आहे त्याबद्दल मी चॅनलचंही मनपूर्वक आभार मानतो व ही मदत कार्य लवकरात लवकर कोल्हापूर सांगली या ठिकाणी आम्ही पोच करण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी लातूरमधील सर्व जनतेला परत एकदा माझं आवाहन आहे की होता होईल तेवढी सढळ हाताने मदत या ठिकाणी शिवाजी चौका येथे करावी अशी विनंती मी सर्वांना करतो. मी किशोर पाटील, शाखाधिकारी ॲक्सिस बँक लातूर मेन ब्रँच. जसं की आपण आपल्या सर्वांना माहीतच आहे की पश्चिम महाराष्ट्र हा सध्या पुरामुळे खूप त्रासदीमध्ये आहे. खूप वर्षापूर्वी म्हणजे 3-4 वर्षापूर्वी साधारण पश्चिम महाराष्ट्राने जशी लातूरला आमच्या त्रासाच्या काळाच्या वेळेस मदत केली होती पाणी पुरवठा करून, त्यावेळेस खूप पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत होतं लातूरमध्ये. त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रांनी स्पेशली कोल्हापूर सांगली वगैरे जिल्ह्यांनी जशी मदत केली होती त्याच मदतीला स्मरून आता काहीतरी मदत करण्यासाठी म्हणून आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून अन्न किंवा वस्त्र किंवा औषधे ज्या ज्या परीनं प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं खारीचा वाटा उचलता येईल ह्या पद्धतीनं एका चांगल्या भावनेनं प्रेरित होऊन आम्ही एक छोटीशी मदत अशी ह्या सगळ्या दुष्काळग्रस्तांना पाठवत आहोत. ह्यासाठी मी सर्व लातूरकरातर्फे आम्ही लातूरकर हे संघटना तसेच ह्याचे जे प्रणेते आहेत ह्या सर्वांचे शतशः आभार मानतो. आणि असेच आपण जर सामाजिक कार्य करत राहू तर एकमेकाच्या साथीनं अशा विविध नैसर्गिक आपत्तीतून आपण 100% यशस्वीरित्या बाहेर पडू. एमकेएन या चॅनलचे खरं तर मनापासून आभार मानतो आम्ही, कारण या चॅनल एवढं प्रसिद्धी कुणीच केली नाही आहे. कारण या चॅनलमुळं आव्हान भेटलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक लातूरकर जागी झालेला आहे. म्हणून उद्याच्याला आपण फुलन फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी टाकण्याचं काम करावं आणि उद्याच्याला येण्याचं सर्वांनी प्रतिसाद लाभावा, कारण आपल्याला सांगली आणि मिरज या ठिकाणी पोहोचायचं आहे.